पुढची बातमी आहे नाशिक शहरामधून. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी क्षत्रिय लोकसंपर्क ब्युरो नाशिक यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या COVID-19 जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवल्याची. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या निर्देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेमध्ये अशा पद्धतीनं COVID-19 संदर्भात जनजागृती करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यानुषंगानं नाशिक जिल्ह्यामध्ये आता या जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. SMS अर्थात सोशल डिस्टन्स मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं हा खरा या मोहिमेचा उद्देश आहे. या अनुषंगानं नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिक माहिती दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. जर का व्हेंटिलेटरचा मास्क नको असेल तर आपण कापडाचा मास्क घाला. आपल्याला जर मोठमोठे इंजेक्शन्स सलायन रेमडेसिवीर हे सगळे नको असेल तर साधं सॅनिटायझर वापरा. आपल्याला जर सगळे आपल्या जवळचे नातेवाईकांपासून 10-15 दिवस हॉस्पिटलमध्ये एकटं राहायचं नसेल तर आत्ता घरातल्या घरात त्यांच्यापासून थोडंसं दूर राहा, मित्रमंडळींपासून थोडंसं दूर राहा, सामाजिक अंतर पाळा. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं आपण या आपत्तीवरती नक्की मात करू शकू. धन्यवाद. आला काय असे मेन बरोबर काय मास्क सॅनिटायझर लावायचं बरोबर आणि हात कशाने धुवायचा साबणाने धुवायचे हात साबणाने स्वच्छ धुवून संसर्ग टाळायचा आहे. काय करायचं हात साबणाने धुवून आणि संसर्ग. देशातून राज्यातून आणि नाशिक जिल्ह्यातून COVID-19 प्रादुर्भाव पूर्णपणे रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना शासकीय स्तरावर केल्या जात आहेत त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीनं जनजागृती करून लोकांना अधिकाधिक जागृत करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं केला जातो आहे त्याची ही बातमी आहे. निश्चितच अशा मोहिमेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करून आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो यात काही शंका नाही. जनमत मराठी वाहिनीसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल बारुळेसह बिरुची फार आर पाटील नाशिक.